नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. हा होता आजचा पथदर्शक सुविचार. आता बघूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. दर्शकांना आपण बघितल्या बातमीपत्रातील ठळक बातम्या. आता घेऊया क्षणभराची विश्रांती. विश्रांतीनंतर बघूया बातम्या विस्तारित स्वरूप. विश्रांतीनंतर तमाम दर्शकांचं स्वागत. आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे व आमदार सुनील देशमुख यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा सार्वजनिक झाले. विषय होता शहरातील इरविन चौक येथील बस स्टॉपच्या उद्घाटनाचा. आणि गंमत अशी की या एकाच बस स्टॉपचे 10-10 मिनिटाच्या अंतराने दोनदा उद्घाटन झालं. उपस्थितांनीही या दोन उद्घाटन कार्यक्रमावर व्यंगबाण चालवल्यात. भाजपातील नेत्यांमधील मतभेद हाच सगळ्यांच्या चर्चेचा विषय सोमवारी होता. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीचा नारा जरी सबका साथवाला असला तरी भाजपाचे नेते मात्र सबका साथवर एकमत नाहीये. भाजपाचे नेतेगण आपापल्याच मार्गावर चालतात हे सगळ्यांनी सोमवारी उघड्या डोळ्यांनी बघितले. गंमत अशी की एकाच बस स्टॉपचं 10-10 मिनिटांच्या अंतरांनी झालेले उद्घाटन बघून सगळ्यांनीच या प्रकारावर कडक टीकाही केली. शहरातील इरविन चौकात हे मनोरंजनात्मक नाट्य सोमवारच्या सकाळी घडलं. सोमवारी इरविन चौकात निर्मित सिटी बस स्टॉपच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मनपाने आयोजित केला होता. सगळ्यांना रीतसर निमंत्रणेही पाठवण्यात आली होती. नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ या उद्घाटनास लागला. आमदार सुनील देशमुख, महापौर रीनानंदा, निगमायुक्त चंद्रकांत गुडेवार हे सगळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. पण पालकमंत्री प्रवीण पोटे यांना उशीर झाल्याने डॉक्टर सुनील देशमुख, महापौर व आयुक्त यांनीच हे उद्घाटन प्रवीण पोटे यांच्या अनुपस्थितीत करून टाकलं. जेव्हा हा उद्घाटन कार्यक्रम सुरू होता तेव्हा पालकमंत्री 5 मिनिटात पोहोचतील हा संदेशही आला. सगळ्यांनी तो ऐकला तरीही आमदार महोदयांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि उद्घाटनीय कार्यक्रम उरकून टाकला. गंमत अशी की पालकमंत्री पोहोचतील या धाकाने उद्घाटित बस स्टॉप पुन्हा झाकण्यात आलं आणि सगळे पोच देऊन प्रतीक्षेत उभे झाले. तितक्यात पालकमंत्री पोटे पोहोचले आणि पुन्हा याच बस स्टॉपचं दुसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आलं. दोन दोनदा उद्घाटन कशाला असे म्हणत काही वेळ थांबून सुनील देशमुख रागारागाने तेथून निघून गेले. आमदार सुनील देशमुख व राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यातील दुरावा, त्यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आलाय. अनेकांनी उघड्याडोळ्यांनी हे उद्घाटन नाट्य अनुभवले. भाजपातील अंतर्कलहही अनुभवला. पालकमंत्र्यांनी स्मार्ट सिटीची ही वाटचाल असल्याचे यावेळी म्हटले. आज अमरावती शहरामध्ये दिवाळीच्या पर्वतावरती एक स्मार्ट शहरामधला कन्सेप्ट म्हणून हा आपला सर्व बस स्टॉप एक अतिसुंदर आणि अद्ययावत करण्याची जी संकल्पना इथल्या काही लोकांनी जी सुरुवात केली आहे त्यासाठी आमचे महापौर कमिशनर आमचे अग्रवालजी, आमचे डॉक्टर सुनीलजी देशमुख हे सगळे उपस्थित आहे.
आणि स्मार्ट शहरामधला एक चांगला गुण असं म्हणावं लागेल की आजपासून या स्मार्ट शहरामध्ये एक स्मार्ट बनवण्याचा जो कन्सेप्ट चालू झाला या अनुषंगाने असे अनेक उपक्रम आपण समोर करणार आहे की अमरावती शहरामधले प्रत्येक चौक मी या मताने विचार करतोय. सध्या आमच्या कमिशनरांशी सुद्धा बैठक झाली या विषयावरती, महापौरांशी सुद्धा बैठक झाली की प्रत्येक चौक हा कुठल्या तरी एखाद्या चांगल्या संस्थेला दिला पाहिजे की त्यांनी तो स्वतः मेंटेन ठेवावा आणि त्याचं त्याचं बिल इलेक्ट्रिसिटी जे काही सौंदर्यीकरणासाठी ज्या काही गोष्टी लागणार ते त्यांनी स्वतः डेव्हलप करायच्या आणि आम्ही तो चौक त्याच्या हँडवर करू. ज्या पद्धतीने आपण आपल्या जयस्तंभ चौकामधला एक चौक पण त्या कुठल्या तरी दुकानाला दिलेला आहे, दुकान वस्त्राला दिलेला आहे, त्याचप्रमाणे मला असं धोक्यात आहे की म्हणजे असं किलोमीटरमध्ये नाही देता येणार पण काही फरलंगामध्ये बरेच दुकानदाराला किंवा काही सेवाभावी संस्थेला आपण जर दिलं तर आपलं अमरावती शहरामध्ये लोकांचा सहभाग होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा विकासासाठी चांगला एक पाया गाडला जाईल असं मला हरकत नाही. परंतु अंतर्गत कलहातून कशी साकार होणार स्मार्ट सिटी हा प्रश्न पडलाय, ज्याचं उत्तर कुणाकडून घ्यावं हेही कळत नाहीये अशी स्थिती नागरिकांची झाली. शहरातील हॉकर्सवर पोलिसांकडून कारवाई होते. शहरातील रस्त्यांवर हातगाड्या लावून चायनीज अंडामलेट पावभाजी विक्री करणाऱ्या हॉकर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस करीत आहेत. या कारवाईचा विरोध करीत महाराष्ट्र हॉकर्स संघटनेच्या बॅनरखाली हॉकर्स संघटनेनं पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा घेराव करून निवेदन दिलं. परंतु हॉकर्सला पालकमंत्र्यांच्या रोषालाच सामोरं जावं लागलं. बघा कशा शब्दात पालकमंत्र्यांनी हॉकर्सला खडसावलंय. करून धंदा करायचा, लोक जे ऍक्सिडेंट करायच्या तिथं पोरी येऊन धंदे करतात, उलटे सुलटे पोट्टे येऊन उलटे उलटे धंदे करतात. आम्ही काल काय करणार? शासन म्हणून आम्ही काय पोलीस डिपार्टमेंटला काय तुमच्या प्रत्येक ठिकाणी उभे ठेवणार? आम्ही कलेक्टर ऑफिस मधून काय प्रत्येक कलेक्टर उभे ठेवणार? नाही, जागा द्यायचा विषय काय आमचा नाही. तुम्ही मला एक सांगा, मी तुम्हाला पहिला दिला सपोर्ट, दिला तुम्हाला गाड्या चालू करून दिला, त्याच्यानंतर मी स्वतः शहरामध्ये फिरतो. मी या महाराष्ट्रातला एकमेव मंत्री असा आहे की मी नजरीनं डोळ्यावर स्वतः जाऊन ग्राउंडवर जाऊन प्रत्येक एक काम करतो. हे माहिती तुम्हाला माहिती? मग तुम्हाला मी सांगितलं, मी तुम्हाला एकदा परमिशन देईन, जर चुकले तर मी एक सगळ्या परमिशन काढून टाकतो. तीन लोक का तुम्ही तीन लोक सपोर्ट करा त्याला? पोलीस कारवाई करा. नाही, काय नाही कारवाई नाही. तुम्ही या माझ्याकडे जो सालाम बदमाशी करत असेल त्याच्यावर मी कारवाई त्याला गाळून टाकाल जमिनीत. माझ्या इथं जर कोण्या पोरीले कोणाकडे जर कोणाची नजर जर हिंमत डोळे फाडून जर पाहायची हिंमत जर असेल अमरावती शहरात तर मी पालकमंत्री राहून उपयोग काय? कोण्या पोरीकडे कोणा माणसं कोणत्या बाईकडे कोणी पाहत असेल तर तुमचं काम आहे ते. तुम्ही म्हणता तीन लोक धंदा बदमाश करते तर तुम्ही का नाही सांगत त्या तीन लोकांची नावं? आणि मी काही पालकमंत्री पाहिलं काय खुर्चीला पक्क पकडून बसलो नाही आहे. मी या लोकांचा जनतेचा न्याय त्यासाठी चाललो आहे. मला काही कोणाची भीती नाही आहे. मी जे डिसिजन घेतलं माझ्या ज्या पोलीस डिपार्टमेंटच्या माणसानं डिसिजन घेतलं, माझ्या ज्या कमिशनरने डिसिजन घेतलं ते मला मानलं आहे. इतकं स्पष्ट सांगणारा माणूस आहे. तुम्ही तुमच्या इथं तुम्ही तुमच्या नियमात राहा ना. तुम्हाला सांगितलं का फुटपाथच्या आतमध्ये व्हा? फुटपाथच्या काय आतमध्ये होत नाही. तुमच्या समोर आडव्या तिडव्या गाड्या लागतात. काय करणार आहे आम्ही लोक? आमची चुकी मान्य करतो पण आता तरी एकदा चान्स द्या तुम्ही आम्हाला. एकदा मी चान्स दिला तुम्हाला, तुम्हारे यहाँ पे तो बहुत लोचे होते यार, बहुत लोचे होते तुम्हारे यहाँ पे. मैं सपोर्ट नहीं करूंगा किसको. धंधा करने के लिए हमारा मन ही नहीं. मैं भी ग्राउंड लेवल से आऊँ, मैं के ऊपर से टप करूँ कि मेरे के बाप के यहाँ बहुत ये थी प्रॉपर्टी थी, ऐसा नहीं था. मैं भी जमीन से आया हूँ, मैं भी जमीन से. आज भी मेरे उंगली कोई उठाता नहीं मेरे आंग पे. कोई बोल नहीं सकता कि साले पैसे खाए धमके किए इसके ऊपर से, कोई किसको ब्लैकमेलिंग किया ये धंधा हमको नहीं कोई बोल सकता. नहीं तो फिर वो आप तरीके से वो भी धंधा करो, हम सपोर्ट कर दें उनको. धंधा करने वाले को पूरा सपोर्ट है मेरा, लेकिन तुम रस्ते पे आके धंधा करेंगे, कोई छेड़छाड़ के साथ में तुम रहेंगे, कोई पोटे भगाने के साथ में तुम रहेंगे. तुम्हें खात्री घया. सोमवारी शहरात मेगा ट्रॅफिक जाम लागला. असंख्य वाहनांना तासन तास एकाच ठिकाणी तात्काळात राहावं लागलं. शेकडो वाहनांच्या गर्दीपुढे पोलीस यंत्रणाही हतबल झाली होती. कुणीच काहीही ही वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी करू शकलं नाही. सोमवारी अमरावती शहरातील मार्ग शेकडो वाहनांच्या गर्दीने भरून गेले होते. प्रत्येक मार्ग वाहतुकीच्या कोंडीने भरला होता. तासन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा तात्काळच होत्या. शहरातील व्यापारी मार्केट क्षेत्र, जयस्तंभ, जवाहर गेट, सराफा, धनत्रयोदशीच्या पर्वावर
गजबजलेली होती। शेकडो नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले, परंतु शहरातील मेगा ट्रॅफिक जाममध्ये सगळ्यांनाच अडकून राहावं लागलं, तेही तासन तास। राजकमल ते अंबापेठ, जयस्तंभ ते सराफा, जयस्तंभ ते हितवारा परिसर, गांधी चौक परिसर या सगळ्याच मार्गावर शेकडो वाहनांची कोंडी सोमवारी झाली होती। पोलीसही हा मेगा ट्रॅफिक जाम सोडवू शकले नाही। सोमवार हा अख्खा दिवसच वाहतुकीच्या कोंडीच्या नावे राहिला। बातमी होतात, वेळ झाली आहे एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांती अंती तमाम दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला। भारतीय जनता पार्टीच्या या पराजयाचा आनंदोत्सव काँग्रेसने साजरा केला। राजकमल चौकात फटाके फोडून काँग्रेसने भाजपाचा पराजय आनंदात साजरा केला। मंगळवारी शहरात काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचा बिहार पराभव मोठ्या आनंदात साजरा केला। बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वस्व पणाला लावलं। पंतप्रधान मोदींनी झंझावाती प्रचार दौरे केले, तरीही बिहारने त्यांना स्पष्टपणे नाकारले। हा पराजय अहंकाराचा होय, हा विजय मानवतेचा होय, अशा शब्दात भाजपाचा बिहार पराजय काँग्रेसने सोमवारी साजरा केला। पंतप्रधान मोदींवर काँग्रेसने चांगलेच तोंडसुखही घेतलं। काँग्रेससाठी फार मोठा दिवस आहे, सर्वात जास्त दिवस आहे हा। जाती भारतीय संघटनेवर सर्व धर्माच्या लोकांनी मिळवलेला विजय आहे। 67 वर्षापासून या भारताला एक ठेवण्यासाठी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी या शहीद झाल्या। त्या शहीदांचं रक्त आज कामात आलं। या देशाला जे जातीजाती फूट पाडण्याचे प्रयत्न झाले ते हाणून पाडण्यासाठी बिहारच्या लोकांनी एक आपलं परिपक्व दाखवून फार मोठी जबाबदारी राष्ट्रावर टाकली आहे। आज या राष्ट्राला खरंच जर गरज आहे तर एक होऊन सर्वात प्रोग्रेस झाला पाहिजे याची। आज मी सर्व बिहारी लोकांचे, सर्व पक्षांचे, सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांचे आभार मानतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी आजच्या या लढाईत विजय मिळवला। काँग्रेस जिथे 4 होती तिथे आज ती 27 पोहोचली आणि जातीवादी संघटना मोदींच्या फेकोलॉजीचा सगळा सुपडा साफ झाला। हाच आनंद मनवण्यासाठी आज आम्ही या राजकमल चौकात उपस्थित झालो। इथे फटाके फोडले, स्लोगन आला आहे की सर्वांना राहायचं आहे तर भाईचाराने राहायचं आहे आणि आम्ही हे सर्व करून दाखवलं। आम्हाला आता विश्वास आहे की सर्व पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, सेक्युलरिझम या देशात वाढत जाईल यात काही शंका नाही। शहरातील खंडेलवाल मीनाक्षी ज्वेलर्स तर्फे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी विश्वसनीय नाव असलेले खंडेलवाल मीनाक्षी ज्वेलर्स येथे ग्राहकांच्या मागणीनुसार विविध कलात्मक व नाविन्यपूर्ण दागिने, बांगड्या आदींची विशाल रेंज उपलब्ध आहे। शहरातील खंडेलवाल मीनाक्षी ज्वेलर्स दिवाळीच्या पर्वावर ग्राहकांच्या सेवेत सज्ज आहे। सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठीचे विश्वसनीय नाव असलेल्या खंडेलवाल मीनाक्षी ज्वेलर्स येथे ग्राहकांच्या पसंतीनुसार आकर्षक व कलात्मक दागिन्यांची विस्तृत रेंज ठेवण्यात आली आहे। फॅन्सी बांगड्या, कंगन, सोन्या चांदीच्या मूर्त्या, कलात्मक कलाकौसुरीचे दागिने, कानातले असं खूप काही खंडेलवाल मीनाक्षी ज्वेलर्समध्ये उपलब्ध असून ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा प्रदान करीत खंडेलवाल मीनाक्षी ज्वेलर्सच्या वतीने होत आहे। सोमवारी शहरातील छाबला प्लॉट निवासी संतप्त नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर धडकले। शहरात पिण्याच्या पाण्यातून नारू सदृश्य कृमी व जंतू येण्याचे प्रमाण खूप वाढलंय। हे जंतुयुक्त पाणी प्यायचे तरी कसं असा खडा सवाल यावेळी संतप्त नागरिकांनी विचारला। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारा शहरात नारू सदृश्य कृमीयुक्त व जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा होतोय। नळातून नारू सदृश्य कृमी व जंतू निघण्याचे प्रमाण आता झपाट्याने वाढू लागलंय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हे उघड्या डोळ्यांनी दिसणारे तंतू व जंतुयुक्त पाणी प्यावे तरी कसे असा खडा जाब संतप्त नागरिकांनी सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विचारला। छाबला प्लॅट इथे पहिली गल्लीमध्ये चक्र यांच्या घराच्या नळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या
पिण्याचे पाणी भरत असताना सकाळी आज एक मोठा नारू आढळला आणि तो नारू एवढा मोठा आहे की लहान लेकराच्या संदर्भामध्ये समजा आढळला असता आणि लहान लेकरांनी ते पाणी पिलं असतं तर आज या शहरामध्ये मोठी दुर्घटना घडली असती आणि जीवांना भेटलो त्यांना 2 दिवसाचं अल्टिमेट दिलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा गोडवा वाढवण्यासाठी रघुवीर मिठाया सज्ज आहे. येथे 100 पेक्षा जास्त व्हेरायटीमध्ये मिठाया तयार आहेत. आकर्षक गिफ्ट बॉक्स, काजू मिक्स मिठाया, स्पेशल ड्रायफ्रूट अंजीर, शुगर फ्री मिठाया आदींची विस्तृत विशाल रेंज रघुवीर मिठायामध्ये ग्राहकांच्या सेवेत सज्ज आहे. शहरातील राजापेठ येथील रघुवीर मिठाया या मिठाईयाच्या शोरूममध्ये खास दिवाळीनिमित्त विशेष रेंज ठेवण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रघुवीर मिठाया दिवाळीचा गोडवा वाढवण्यास सज्ज झाले असून येथे काजू मिक्स मिठाई, मावा मिक्स मिठाई, ड्रायफ्रूट गिफ्ट बॉक्सेस, स्पेशल ड्रायफ्रूट अंजीर, चॉकलेट गजक लड्डू, काजू सीताफळ, काजू बदाम, काजू गुलाब, स्ट्रॉबेरी कतली, मँगो कतली, बटरस्कॉच कतली, शुगर फ्री कतली अशी विस्तृत 100 पेक्षा जास्त मिठाईयांची रेंज ग्राहकांच्या सेवेत सुसज्ज आहे. गेल्या 51 वर्षाची अतूट परंपरा व विश्वास कायम ठेवणाऱ्या रघुवीर मिठाईला ग्राहकांनी भेट द्यावी व दीपावलीचा गोडवा वाढवावा असे आवाहन रघुवीर मिठाईच्या संचालकांनी सिडनीच्या माध्यमातून केलंय. हमारे असंख्य ग्राहकों को दिवाली की हार्दिक शुभेच्छा. पिछले 51 साल से रघुवीर को आपकी बहुत ही सहायता और प्रेम मिला है. इस 51 साल के अवसर पर रघुवीर ने इस बार बहुत ही अच्छी मिठाइयाँ डेकोरेशन के साथ से उससे अच्छी टेस्ट में भी बहुत अच्छी बनाई है. जैसे काजू फटाका हो चुका है, फिर काजू चॉकलेट बॉल जिसमें बहुत सारी वैरायटीज अवेलेबल है, काजू गजक जो बाइट से बनाया जाता है, फिर मिक्स मिठाई के में इस साल रघुवीर ने कोशिश की है कि कम से कम जितना रेट हो सके वो रेट रख के ग्राहकों को उस चीज़ का उपलब्ध कराई जाए. जैसे कि हमारा सबसे छोटा मिक्स मिठाई का बॉक्स इस साल 200 रुपये में रखा गया है और सबसे ऊंचा जो रेंज रखा गया है वो 1200-1300 रुपये तक भी रखा गया है. मिठाई की शुरुआत 200 रुपये से लेकर 1800-1900 रुपये तक की रखी गई है. हमारी कोशिश यही है कि अमरावती वासियों को हर साल की तरह इस साल भी वही खुशी दे. जो त्यौहार है, त्यौहार मिठास के बिना नहीं जाता है, तो इस साल भी वही मिठास उनके त्यौहारों में भरने की कोशिश रहेंगी. इस साल रघुवीर एक नया मोटे के साथ आया है, वो मोटो है हिस्सा हर खुशियों का. तो रघुवीर हर साल की तरह इस साल भी हर परिवार का हिस्सा बनना चाहेगा. या आप सोमवारी राज्याचे राज्यमंत्री रवींद्र तुपकर यांनी अमरावती दौऱ्यात इन्कलाब सामाजिक संघटनेचे अध्यक्ष वहीद खान यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यांचा भव्य सत्कार इन्कलाब सामाजिक संघटनेने यावेळी केला. सोमवारी इन्कलाब सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यमंत्री रवींद्र तुपकर यांचा सत्कार करण्यात आला. राज्यमंत्री तुपकर यांनी सोमवारी इन्कलाबचे अध्यक्ष वहीद खान यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. असंख्य नागरिक व मान्यवर यावेळी उपस्थित होते. वहीद खान यांच्या अनसार नगर स्थित छोटे खानी कार्यालयात हा सत्कार कार्यक्रम पार पडला. इसी उनकी मोहब्बत है, उनका बड़प्पन है,
कि भाई सामाजिक कार्यकर्ता कुछ वोटरों से हार गया, उसको मिलना चाहिए। और उन्होंने सब नाम वगैरह सुना है सब जगह से, तो आज आपके बीच में अब तक लोगों को मिलने के लिए आए हैं। और जो भी भविष्य में हमारा काम रहेगा वो सत्ता में है और राज्य के उद्योग मंत्री है, उनसे हम काम भी ले सकते हैं, ऐसी कोई बात नहीं। तो इसीलिए वो आज यहाँ पे आए, सबका शुक्रगुजार, सब शुक्रिया अदा करो उनके वाला के भाई अपने वहाँ आए। मैं बहुत छोटा आदमी हूं, मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूं, मैं बुलढाणा जिले से हूं और ये राज्य के मंत्रिमंडल में सबसे छोटा कम उम्र वाला मैं मंत्रिमंडल में काम करने वाला एक छोटा मंत्री हूं। वाहिद भाई का काम मैंने बहुत दिनों से हमारे अमित भाव की तरफ से सुना कि बहुत अच्छा काम इस परिसर में वो करते हैं, तो मैंने खुद ओके इच्छा व्यक्त की कि भाई ऐसे कार्यकर्ताओं के घर पे जाके उनका उत्साह बढ़ाना चाहिए, उनको काम करने में जरा मी फार छोटा मानूस है, मी छोटा कार्यकर्ता है, मी पण वाहिद भाई सारखाच एक छोटा कार्यकर्ता करता करता लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या दवाखान्यात, लोकांच्या ऍक्सिडेंट मध्ये, लोकांच्या रक्त देणे हे सगळे काम करत करत मी इथपर्यंत आलो। आणि आज जरी मी सरकारमध्ये असलो तरी सुद्धा, मला लाल दिव्याची गाडी असली तरी सुद्धा, मी जर बुलढाणा जिल्ह्यात असलो तर रात्री जर डिलिव्हरीसाठी एखादी बाई हाडली असेल किंवा कुठलाही ऍक्सिडेंट झाला असेल तर मी लाल दिव्याची गाडी घेऊन आजही कार्यकर्ता सारखाच दवाखान्यात जातो, तितकाच मी आजही जमीन असतो। आजकाल या सगळ्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेच्या युगामध्ये कार्यकर्ते संपत चाललेले आहेत, कोणत्या चवळीमध्ये कार्यकर्ते काम करायला तयार नाही। राजकारण में लोगों को शॉर्टकट होना, लोग शॉर्टकट मांगते राजकारण में। और आपलं भी आता असं चालू आहे की आपण सगळी मंडळी मुठभर चुडा गोटभर दारू वाटीभर रसान पाच वर्ष बुमलत बसा असा आपला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कोणी कार्यकर्ते काम करायला पुढे येत नाही। इमानदार वाहिद भाई सारखे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक ठिकाणी काम करतात, या कार्यकर्त्यांना जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या सारख्या मंडळीनं केलं पाहिजे। मेरे ऊपर अभी 67 खटले जारी, खटले गुन्हे दाखल आहे, तू बोलेंगे की चोरी चपाटी करताय का उधर नाही। किसान आंदोलन में किसानों की हित की लड़ाई लड़ते लड़ते बहुत बार हम जेल में जाते। मैं, मेरे 10 साल की पहली दिवाली है, ये दिवाली के दिन में 1.5 महीने के बाद में कल घर जाऊंगा, 1.5 महीने के बाद 10 साल में पहली दिवाली में घर पे जाऊंगा। और उससे भी मुझे आनंद यह है कि मेरी दिवाली आप लोगों के साथ में आज अपने फटाके फोड़ के यहाँ पे मनाएं। दिवाली का अवसर मुझे यहाँ पे सेलिब्रेशन करता आया, ये मेरा भाग्य है। एक कवि असं म्हणतो, काय खरे आण काय चुकीचे, स्वतःशीच जल भांडत जाऊ, लोक जरासे वेडे म्हणतील, सत्य कधीही मांडत जाऊ, सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित हो सकता है। दीपावली म्हणजे आनंद द्विगुणित करण्याचा सण, म्हणूनच शहरातील पूनम इलेक्ट्रॉनिक्सने शहरवासियांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोतीनगर शोरूममध्ये वाजवी दरात नामांकित प्रॉडक्टची विशाल रेंज उपलब्ध केली आहे। केवळ 101 रुपयात गृहोपयोगी साधने घरे घेऊन जाण्याची ही सुवर्ण संधी सोय। दिवाळीत प्रत्येक जण काही ना काही खरेदी करतो आणि नागरिकांची ही खरेदी सुकर करण्यासाठी सज्ज आहे पूनम इलेक्ट्रॉनिक्सचे शोरूम। पूनम इलेक्ट्रॉनिक्सच्या मोतीनगर शोरूममध्ये एलसीडी टीव्ही, फ्रीज, एसी तसेच विविध गृहोपयोगी प्रॉडक्ट वाजवी दरात उपलब्ध करण्यात आले आहेत। नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा हे आवाहन पूनम इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने करण्यात येत आहे। ग्राहकांना आमच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्याकडे 0% फायनान्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवन, एसी, सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध आहेत। 0% डाऊन पेमेंट, फक्त 101 रुपये भरा आणि आपले स्वप्न साकार करा। आमच्याकडे संपूर्ण श्रृंखला, सोफा, डायनिंग टेबल, ऑफिस फर्निचर फायनान्सवर उपलब्ध आहे। आमच्या शोरूमला भेट द्यावी।
जिल्हा परिषद शिक्षक बँकेच्या निकालाची प्रतीक्षा रविवारी रात्री उशिरा संपली. रविवारी सकाळपासून मतमोजणी सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरूच होती. रात्री उशिरा 12 नंतर निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत प्रगती पॅनलला स्पष्ट बहुमत मिळालंय. 21 पैकी 15 संचालक प्रगती पॅनलचे निवडून आले. अमरावती जिल्हा परिषद बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय. 21 पैकी 15 संचालक प्रगती पॅनलचे निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या मैदानात असलेल्या समता पॅनलला 5 जागांवरच समाधान मानावं लागलं असून युवा शक्ती पॅनलचा केवळ एकच उमेदवार या निवडणुकीत विजयी झालाय. या सर्व कार्यकर्त्यांचं यश आहे. यामध्ये ज्या संपूर्ण समाविष्ट संघटना होत्या त्यांनी सर्वांनी हिरिरीनं काम केलं आणि या बँकेमध्ये बँकेच्या प्रगतीकरता आम्ही निश्चितपणानं काम करणार आहोत. जे की आमच्यावर आगपाखड केल्या गेली त्या सर्व आगपाखडचा विचार न करता सर्व मतदारांनी आम्हाला चांगल्या प्रकारे भरघोस मतांनी निवडून दिलं. आम्ही त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. तर बँकेची प्रगती कशी करता येईल, डिव्हिडंड जास्तीत जास्त स्वरूपात कशा प्रकारे देता येईल, याशिवाय धामणगाव रेल्वेसारखी ठिकाणची जी बँक आहे ती बँक बांधकाम करणे आणि त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी आणणे हा आमचा मूळ अजेंडा आहे. आणि ज्या ठिकाणी बँकेचे बांधकामं राहिलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही बँक बांधणार, जेणेकरून आमच्या ठेवी वाढतील आणि कर्जाची मर्यादा आम्हाला वाढवता येईल. आणि आम्ही जे अजेंडा दिलेला आहे तो आम्ही वचननामा दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार अशा प्रकारचं. त्यांचा दुर्दैवी अंत झाला PRC धसक्यामुळं. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आमच्याकडे काम असायलाच नको होतं. तांदूळ शिजवणे स्वयंपाक्याचं काम आम्हाला करावं लागत आहे आणि त्याचा हिशोब ठेवणे वास्तविकता आपलं शिक्षकांचं काम आहे विद्यादान करणे. परंतु ते न करता ते करू न देता शासनानं आमच्या मागं अशा प्रकारचे कामं लावली आणि एक स्वयंपाकी बनवून ठेवलेला आहे आणि त्यामुळं त्यांचा या बाबतीत शासनाचा निषेध नोंदवतो. संपूर्ण शिक्षकांनी एक विजयाची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली. या विजयाच्या संधीचं मी शिक्षक बँकेच्या सभासदांसाठी सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं जे आमचे बंधू विजयजी नकाशे यांचं दुःखद निधन झालं की जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला जबाबदार धरतो आणि दुर्दैवी अंत होण्याला कारणीभूत सुद्धा हे प्रशासनच जबाबदार आहे. जेणेकरून या प्रशासनानं जर काही काळजी घेतली असती तर या आमच्या एका शिक्षक बांधवाचं निधन या ठिकाणी झालं नसतं, त्याला आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी त्याच्यावर आली नसती. रविवारी सकाळी 9 वाजेपासून मतगणनेला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालली आणि रात्री उशिरा निकालांची घोषणा झाली. प्रगती पॅनलच्या या विजयाचा विजयोत्सव साजरा केला जातोय. राज्यातील नगराध्यक्ष निवडणुकीचे आरक्षण सोमवारी जाहीर झालं. या जाहीर आरक्षणानुसार नगराध्यक्ष निवडणुकीत महिला राज प्रस्थापित होणार आहे. शासनाने नव्याने स्थापन केलेल्या 100 नगरपरिषदा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाचे आरक्षण सोडत सोमवारी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या हस्ते काढण्यात आले. राज्यात पूर्वीच्या असलेल्या 239 व नव्याने स्थापन झालेल्या 100 नगरपरिषदा पंचायती अशा एकूण 339 नगरपरिषदा पंचायतींपैकी त्यानुसार त्या प्रवर्गाच्या एकूण लोकसंख्येनुसार अनुसूचित जमातीसाठी 44, अनुसूचित जातीसाठी 44, अनुसूचित जमातीसाठी 16, नागरिकांचा मागास प्रवर्ग 92 आणि खुल्या प्रवर्गासाठी 187 जागांचे आरक्षण झाले आहे.
त्यापैकी नव्याने निर्मित 100 नगरपरिषदा पंचायतींपैकी अनुसूचित जमातीसाठी 13, अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 6, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 17 आणि खुल्या प्रवर्गासाठी 54 जागांचे आरक्षण आहे. या आरक्षणातील 50% पदे ही महिलांसाठी आरक्षित आहे. त्यांची सोडत सोमवारी काढण्यात आली. नव्याने निर्मित 100 नगरपरिषदा पंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी राखीव 13 नगरपंचायतींपैकी तिवसा, माळशिरस, अर्जुनी, सावली, लाखनदूर व नायगाव या 6 नगरपरिषदा महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या 6 नगरपंचायतींपैकी दळगाव, वटफाळ्या, सुरगाणा, झरी, जामणी या 3 नगरपालिका महिला प्रवर्गांसाठी राखीव झाल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अहेरी, फुलंब्री, शिरूर, कासार, पारनेर, वाशी, औंढा नागनाथ, मोहोळ, देवरी, जळकोट, अक्कलकुवा, कसई, दोडामार्ग, मसाळा, कुही, देवनी, राळेगाव, बाबुळगाव, शहापूर, गोंड, पिंपरी, दिंडोरी, धानोरा, लाखनी, मोहाडी, संग्रामपूर, साक्री, लोणत, बुहार, वडवणी या 27 नगरपरिषदा राखीव झाल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या 27 जागांपैकी अहेरी, पारनेर, वाशी, देवनी, बाबुळगाव, शहापूर, धानोरा, लाखनी, मोहाडी, साक्री, लोहार, वडवणी या 13 नगरपरिषदा महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील 54 नगरपरिषदांपैकी हिंगणा, देवळा, शिरूर, अनंतपाळ, मोताळा, जाफराबाद, भातकुली, पाटोदा, घनसावंगी, चामोर्शी, मानोरा, तळा, जामखेड, बार्शीटाकडी, मारेगाव, कारंजा, बदनापूर, चाकण, गोरेगाव, मंडणगड, कळवण, एटापल्ली, खालापूर, पोलादपूर, धारणी, चिमूर, मंठा, कोरपना, सालेकसा या 28 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित 28 नगरपरिषदा या खुला प्रवर्गासाठी आहेत. या सोडतीत सोमवारी राज्यभरातील नगरपरिषदांचे नवनिर्वाचित पदाधिकारी मोठ्या संख्येने मंत्रालयात उपस्थित होते. शहरातील खरकाडीपुळा येथे राहणारा एक परिवार, या परिवाराची परिस्थिती अत्यंत बेताची. 2 मुले, 2 मुली अशी 4 अपत्य घरात आणि 4ही हुशार. सगळ्यांमध्ये उंची गाठण्याची तीव्र इच्छा. गरीब घरात जन्मलेल्या या हुशार मुला मुलींची जिद्द खरेच वाखाणण्याजोगीच होय. या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या या गरीब बापाची जिद्दही या मुलांकडे बघून वाढते. तोही या पाखरांच्या पंखांना बळ देण्यासाठी सतत धडपडतोय. नमस्कार. इस एपिसोड में हम आपसे ऐसे व्यक्तियों से मिलवाते हैं कि जो जीवन भर कबाड़ कष्ट करते रहे, लेकिन अपनी संतति को, अपने बच्चों को आगे बढ़ाने में कभी पीछे नहीं रहे. जीवन भर कबाड़ कष्ट किए, लेकिन बच्चों को बहुत अच्छा आगे पाया है. ऐसा ही व्यक्ति मतलब आज हमारे बीच में आपकी उनकी मुलाकात कर. नुकतीच राज्यस्तरीय पूर्व धनुर्विद्या स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उतरलेल्या सलोनी गावंडेची जिद्द तिला निवड चाचणीत पास करून गेली आहे. 8 वर्षीय या सलोनीची हलाखीची परिस्थिती बघता तिला धनुर्विद्या अकादमीतर्फे धनुर्विद्येचे संपूर्ण साहित्य भेट देण्यात आलंय. सलोनी ही शहरातील खरकाडीपुरा येथे राहते. या परिवाराची परिस्थिती अत्यंत बेताची. 2 मुले, 2 मुली अशी 4 अपत्य या घरात आणि 4ही हुशार. सगळ्यांमध्ये उंची गाठण्याची इच्छा. गरीब घरात जन्मलेल्या या हुशार मुला मुलींची जिद्द खरेच वाखाणण्याजोगीच आहे. या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या गरीब बापाची जिद्दही या मुलांकडे बघून वाढते. तोही या पाखरांच्या पंखांना बळ देण्यासाठी सतत धडपडतोय. मजदूरी करताय आणि गोळणीम का धंदा करता हो. पर दिन 300 रुपये कमा लेता हूँ. सवेरे से हम तक काम चलता है. ये कौन से क्लास में है? 11th. कहाँ पढ़ता है बेटा? रामकृष्ण में. अच्छा, तू बेटा? वंडर किड्स. क्या बात है, शाबाश. अच्छा ताई, तू कितना पढ़ी लिखी है? मैं 9th में. नहीं ताई, तू कितना पढ़ी लिखी? 9वीं तक. अच्छा, और दादा आप कहाँ तक पढ़े? मैं 10वीं पास हूँ. और परिस्थिति की वजह से मैं आगे नहीं पढ़ा पा. क्या बात. हाँ बेटा, तू कितना पढ़ी लिखी? मैं 4th में. फोर्थ में. फोर्थ यानी कौन से स्कूल में?
वंशोदया पब्लिक स्कूल, वंशोदया पब्लिक स्कूल, वंशोदया। अच्छा, और बेटा तू? मैं नाइन्थ में हूँ। हाँ। बुधवारा में महानगर पालिका के स्कूल। वेरी गुड। तेरे को कुछ मिला है बेटा अभी तक? कोई मेरे को सर्टिफिकेट्स है। सर्टिफिकेट्स मिले कुश्ती में? वेरी गुड। क्या क्या खेली? स्टेट नहीं खेली, अब खेलेंगी। शाबाश बेटा, बहुत अच्छा। और बेटा तू? मैं धनुर्विद्या में हूँ। अच्छा, क्या करते है धनुर्विद्या में? धनुष्य बाण चलाते। अच्छा, आगे क्या बनने का इरादा है तेरा बेटा? टीचर। क्या बात है। और तू बेटा? मैं क्लास वन ऑफिसर बनना है। क्लास वन ऑफिसर बनना है, शाबाश बेटा। आप क्या बनेंगे? इंजीनियर। इंस्पेक्टर, शाबाश। शहरातील शक्तीपीठ श्री कालीमाता देवस्थानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांचा जन्मदिन सोमवारी भक्तांनी साजरा केला। शक्ती महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाविकांची गर्दी कालीमाता देवस्थान येथे दिवसभर सुरू होती। बुधवारी श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शक्तीपीठ येथून दरवर्षीप्रमाणे बरकतचे वितरण होणार आहे। सोमवारी धनत्रयोदशीच्या पर्वावर श्री कालीमाता देवस्थान शक्तीपीठ येथे शक्तीपीठाधीश्वर शक्ती महाराज यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसह दरवर्षी कित्येक वधूवरांचे कल्याण शक्ती महाराजांच्या प्रेरणेने होते। दरवर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा शक्ती महाराज आयोजित करीत असतात। त्या शक्ती महाराजांना त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा त्यांना नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून असंख्य भाविकांनी दिल्या। सोमवारी दिवसभर कालीमाता मंदिर येथे भाविकांची गर्दी होती। सगळ्यांना आशीर्वाद देऊन शक्तीपीठाधीश्वर शक्ती महाराज यांनी भाविकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या, सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। बुधवारी श्री लक्ष्मीपूजन पर्वावर कालीमाता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे बरकत वाटप होणार आहे। श्री महाकाली माता की कृपा से, आशीर्वाद से, उनकी प्रेरणा से अपना जो जीवन है, अपना पूरा जीवन ही श्री महाकाली माता के ऊपर, महाकाली माता के वजह से अपन अपना जीवन ही उसके लिए है। और इसी शुभ अवसर पे धनतेरस के दिन माँ बाप के आशीर्वाद से और माता जी के आशीर्वाद से अपना जन्म हुआ है। उसके बाद में जन्मदिन तो मनाते रहते हैं, पर मेरे को जन्मदिन का इस कारण ठीक ठीक नहीं लगता है कि अगर अपन लोग दिया जलाते हैं और अपन दिया बुझाते हैं तो उस दिए का दिया बुझाने को नहीं होना चाहिए। हर लोगों ने उस दिन, जिसको भी हर व्यक्ति का जन्मदिन रहा, उस व्यक्ति ने दीपक जलाना चाहिए। इसके लिए मेरे को बहुत बहुत खुशी है। और अपना जन्मदिन अपने हमारे लिए तो हमारा जन्मदिन और दीपावली रोज की है। साल में एक बार जन्मदिन आता है, बरोबर शास्त्र के हिसाब से जन्मता के हिसाब से हमारे लिए दीपावली जन्मदिन रोज हम लोग मनाते रहते हैं माता जी के आशीर्वाद से। और ये तो कैसा है कि भक्तों लोगों की खुशी है, उसके वजह से भक्तों लोग खुद होकर जन्मदिन मनाते हैं हम लोगों का। और इसी के साथ माता जी की कृपा से दीपावली के शुभ पर्व भी चालू है। और अपने यहाँ पे 20 से 22 साल से महालक्ष्मी माता का, लक्ष्मी माता का और माता जी के बरकती के प्रसाद का अपन यहाँ पे वितरण करते हैं सभी भक्तों के लिए। कुछ बरकती के प्रसाद से हम लोगों ने 500 लोगों से शुरुआत किए थे। माता जी की कृपा और माता जी का इतना बड़ा चमत्कार हो गया माता जी के आशीर्वाद से कि यहाँ पे आज लाखों हजारों से लोगों की गर्दी भीड़ जमा होती है। कम से कम हर साल बरकत के 15 से 20 हजार यहाँ पे लोग बरकत लेने के लिए आते हैं, दूर दूर से भी और अमरावती लोकल की भी। ये सब माता जी की कृपा से और ये बरकत का प्रसाद का महत्व यह है कि आज जो बरकत ले जाता है यहाँ की, उस बरकत में इतना बड़ा चमत्कार है माता जी का कि वो सिर्फ भक्तों लोगों को ही उसके अनुभव है। भक्तों लोग भी आपको दे सकते भाई इसका, और वो चमत्कार जैसा हो रहा है वैसे ऐसी पब्लिक यहाँ पे भक्तों लोगों का भी बढ़ावा बहुत हो रहा है। यह माता जी की कृपा से है। जय माता जी। और बाबा जी और माता जी का हमने बहुत सारा चमत्कार देखे, जिसका वर्णन मैं बहुत छोटे से शब्दों में करूँगी। यहाँ पे जब भी हम आते और हम कुछ भी नहीं थे, लेकिन बाबा जी की और माता की कृपा से आज हम बाल बच्चे, हमारा सबका खुद का परिवार बहुत सुखी है। बाबा जी के हमारे हमेशा ऐसी कृपा बने, माता जी से प्रार्थना है। मैं इस मंदिर से कम 25 साल से जुड़ा हुआ हूँ और हर नवरात्रि में मैं यहाँ रहता हूँ।
भगवान जी की कृपा और माता जी का आशीर्वाद सब कुछ हमारा अच्छा चल रहा है। आज बाबा जी का जन्मदिन है और हम सब लोग बाबा जी को जन्मदिन की बधाई देने आए हैं। जय माता दी। माता जी का आशीर्वाद है इसलिए सब अच्छा चल रहा है। मेरा लड़का बहुत बीमार था, उनकी तबीयत अच्छी है, लेकिन माता जी बोले कि अब बहुत अच्छा हो जाएगा, तुम माता जी की सेवा करो, वही अच्छा हो गया। आज महान संत श्री पप्पू महाराज का जन्मदिन है, हम तो यही कोशिश करेंगे, हम तो यही चाहेंगे कि भाई ऐसे संतों का जन्मदिन हर रोज आए और हमको आशीर्वाद हर रोज मिले। आता बघूया आजचा कार्टून कोना। एक नजर हवामानाच्या अंदाजावर। सोमवारी शहराचं कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 21 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं। मंगळवारी शहराचं कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 21 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान खात्याचा आहे। तर दर्शकांनो हे बातमीपत्र येथे एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदा बातमीपत्रातील ठळक बातम्या। वेळ झाली आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सुचवायचे असेल तर थेट आमच्याशी संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती आणि आमची वेबसाईट www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 न्यूज चॅनल सिटी न्यूज। नमस्कार।